विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले असून संभाजी ब्रिगेडनं पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 52 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वाशिम जिल्ह्यातील 3 मतदारसंघात उमेदवार जाहीर केले असून वाशिम मंगरुळपीर विधानसभासाठी राहुल बलखंडे, रिसोड विधानसभा मधून डॉक्टर प्रशांत गावंडे आणि कारंजा विधानसभा मधून माणिकराव पावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रामध्ये आज राजकीय आणि सृजन नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. त्याचं कारण की भ्रष्टाचारी सरदारांनी संपत्तीचे मोठमोठे डोंगर उभे केलेले आहे आणि हे डोंगर वाचवण्याकरिता या पक्षातून त्या पक्षात स्थलांतर चालवलेलं आहे. त्यामुळे इथला सुजन नागरिक आणि मतदार महाराष्ट्रामधील हे अस्वस्थ झालेले आहे. याकरिता संभाजी ब्रिगेड हा महाराष्ट्राला एकमेव चांगला पर्याय आहे, कारण इथे कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांचे सतत प्रश्न लावून धरणारी ही संघटना आजपर्यंत कार्य करत आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही या विधानसभेला ताकदीने उतरून किमान 130 जागा लढवण्याचा आमचा मानस आहे. त्यापैकी वाशिम जिल्ह्यातील 3 मतदारसंघ आम्ही यावेळी लढवणार आहे आणि या वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गजाननदादा भोयर आणि त्यांची सर्व टीम ताकदीने कामाला लागलेली आहे. आम्ही वाशिम जिल्ह्यातील आतापर्यंत आम्ही 3 पहिली आणि दुसरी यादी या दोन यादीमध्ये 52 उमेदवार जाहीर केलेले आहे. आणखी उमेदवार आम्ही लगेच जाहीर करणार आहोत आणि त्यापैकी वाशिम जिल्ह्यातील 3 उमेदवार 2 यादीमध्ये जाहीर झाले.